ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला आहे. पक्षाला रामराम करताना त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना एक पत्र लिहिलंय. यावेळी त्यांनी खासदार राहुल गांधींवर थेट निशाणा साधलेला आहे. राहुल गांधींमध्ये अपरिपक्वता असून त्यांनी पक्षातील सल्लागार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे, त्यामुळे हा काँग्रेस पक्षाला आणखीन एक मोठा धक्का मानला जातोय. यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही पक्षाच्या अध्यक्षपदावरून नाराजी व्यक्त केलेली आहे. खरा नाराजीचा सूर हा कुणाला पद मिळालं की नाही, कुणाला राज्यसभा मिळाली की नाही हा नव्हता. आता त्याचा त्यांनी तसा गैरसमज करून घेतला खरंय, पण नुसतं एक कठपुतलीसारखा अध्यक्ष बसून काही उपयोग होणार नाही. तो खऱ्या अर्थानं सर्व मान्य सर्व काँग्रेस त्या जनांनी निवडलेला अध्यक्ष असावा आणि त्याच्या मदतीला निवडून आलेलं पार्लमेंटरी बोर्ड, निवडून आलेलं वर्किंग कमिटी, निवडून आलेली इलेक्शन कमिटी असावी.